जळगाव जिल्ह्यामध्ये 45 डिग्रीपेक्षा जास्त प्रमाणात उन्हाचा पारा असल्याने त्याचा परिणाम केळी पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर या वाढत्या तापमानाचा परिणाम अनेक पिकांवर देखील होत आहे. अतितीव्र उष्णतेमुळे केळीच्या झाडांवर याचा परिणाम होत आहे. जे शेतकरी केळीची लागवड आता करत असेल त्यांनी केळीच्या लागवडीच्या आजूबाजूला 42 हिरवळीचे पीक लागवड केले तर नवीन लागवड झालेल्या पिकाला संरक्षण देता येईल. डिसेंबर आणि डिसेंबरपूर्वी लागवड केलेले कांदा भाग क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ती केळी वाढीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी केओलिन नावाचे केमिकल याची पावडर फवारणी जर करता आली तर केळीच्या पानांवर याचा स्तर निर्माण होतो आणि उन्हाचा डायरेक्ट त्याच्यावर परिणाम न होता केळीचा बचाव होतो, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री साळुंके यांनी केले आहे. आता एकंदरीत जर उन्हाळ्याचं आपल्या तालुक्यातील सरासरी तापमान पाहिलं तर 45 डिग्री किंवा त्यापेक्षाही जास्त कंटिन्यू तापमान आहे आणि याचा विपरीत परिणाम केळी पिकाची वाढ आणि तिचं परिपक्व होण्यासाठीचा जो काही कालावधी आहे आणि गुणवत्ता आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा एक प्रतिकूल परिणाम असा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. त्यासाठी बहुतांश शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं नवीन लागवडीसाठी काही प्रात्यक्षिकं राबवतात की जेणेकरून नवीन लागवडीला आजूबाजूला दहींच्या आहे हिरवळीचं पीक देखील लागवड केलं तर नवीन जर्मिनेशन झालेल्या रोपाला त्यापासून आपल्याला एक संरक्षण देता येऊ शकतं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.